काही दिवसापासून मेळा नगर पंचायतच्या विकास आराखड्याचा प्रश्न धगधगीत प्रश्न झालेला आहे. सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या जमिनीवर आरक्षण टाकल्यामुळे इथली जनता प्रक्षुब्ध झालेली आहे आणि याच प्रक्षुब्ध जनतेनं आज मेळा बंदची हाक दिलेली आहे. या मेळा शहरातील काय महिला यांचं या विकास आराखड्याबद्दल काय मत आहे हे आपण आज जाणून घेऊया. इथं जनता त्रस्त झालेली आहे कारण तिथं त्यांची गुंठेवारीवर जमीन आहे आणि त्या जमिनीमध्ये यांनी आरक्षण टाकलेलं आहे. त्याच्यामुळं आता त्यांना जमिनीमध्ये करून खाणारे माणसं आहेत. त्याच्यामध्ये त्यांना आता पूर्णच आरक्षणामध्ये गेल्यामुळे त्यांना आता कशात ते काम करून खाणार. आता ते जीवनमरणाचा प्रश्न आहे. ते कशावर खाणार पिणार. त्यांचे अक्षरशः त्यांच्या घरामध्ये कुणी पुरुष माणसं नाहीत. काही बायका पण कामं करून जगतात. हातावरची पोट आहेत. मग त्याच्यामध्ये त्यांनी आरक्षण टाकलेलं आहे आणि ह्या आरक्षण रद्द होण्यासाठी आम्ही सर्वांनी त्याच्यामध्ये रद्द करावं त्या ह्याच्यासाठी आम्ही जमा झालो आहे. आपण आमदारांच्या बरोबर बैठक लावणार आहे. सर्व शेतकरी बांधव आज ज्या पद्धतीनं हजर राहिलेत त्या पद्धतीनं सर्व मंडळी त्या दिवशी उपस्थित राहून हा विकास आराखडा कशा पद्धतीनं रद्द होईल हा आमदारांच्या बरोबर आमदारांना सांगून त्या पद्धतीनं जो नगरपंचायतीचा नगरविकास खात्याकडं हा आपला मेसेज आमदारांच्या मार्फत पोहोचवला जाईल आणि त्या दृष्टीनं हा आराखडा कसा रद्दबाद होईल. त्याचबरोबर जी करवाढ झालेली आहे ती सुद्धा जास्त करवाढ झालेली आहे. काही लोकांना लाख लाख रुपयाच्या अशा करवाढी आलेल्या आहेत कारण या ठिकाणी नगरपंचायत ही या ठिकाणी तालुका प्लेस म्हणून आलेले आहे. मुळातच ही नगरपंचायत ही तालुका प्लेस आलेले ग्रामपंचायत होती. त्यावेळेपासून जी करवाढ त्या पद्धतीची स्थगिती झालेली होती तीच परत त्या पद्धतीनं करण्यात आलेली आहे. तरी आपण सर्व मंडळी आता अमितदादा बोलल्याप्रमाणे हा लढा अशाच पद्धतीनं पुढं आपण चालू ठेवूया. हा विकास आराखडा रद्द नाही झाला तर आज ज्या मोठ्या संख्येनं ज्या पद्धतीनं लोक आलेले आहेत बाजारपेठ बंद ठेवून त्याच पद्धतीनं परत अशा पद्धतीचा आपल्याला उठाव करण्याच्या दृष्टीनं आपण प्रयत्न करणार आहोत आणि ज्या दिवशी आपण अशा पद्धतीचा प्रयत्न करू त्या दिवशी सर्व मंडळी या बाजारपेठ बंद ठेवून आपण आज जसं उतरलोय तशाच पद्धतीनं या ठिकाणी उपोषण करावं लागलं तरी शेतकऱ्यांना घेऊन करण्याचा प्रयत्न आपण करूया. आज मेळावासियांनी प्रारूप आराखड्याच्या संदर्भामध्ये जे काही अन्यायकारक आरक्षणं आणि जे काही प्रारूप आराखडा जो अन्यायकारक शेतकऱ्यांच्या जीवावर उठलेला आहे त्याला निषेधासाठी म्हणून बंदचं आवाहन केलं होतं आणि त्याच पद्धतीनं नगरपंचायतीच्या वतीनं जे आवाहन करण्यात आलं होतं की आज आपल्या सगळ्यांच्या हरकती नगरपंचायतीमध्ये येऊन नोंदवाव्यात. त्यानिमित्तानं आज सगळेच मेढा नगरवासी आज ह्या नगरपालिकेच्या प्रांगणामध्ये आलेत आणि त्यांनी प्रत्येकानं आपापल्या ज्या काही हरकती असतील किंवा जे काही ह्या नगरपालिकेचा अन्यायकारक प्रारूप आराखडा जो काही झाला त्या संदर्भातला निषेध नोंदवण्याची एक जबाबदारी आज प्रत्येक सुजाण माझ्या मेढा नगरवासियांनी घेतली. त्याबद्दल मी नगरवासियांचं निश्चित स्वरूपानं अभिनंदन करेन. शिवाय दुसरी अशी गोष्ट आहे की आज जर मेढ्याची भौगोलिक रचना पाहिली तर अतिशय सीमित मर्यादित क्षेत्र आपल्या ह्या मेढा नगरपंचायतीसाठी आहे आणि त्यासाठी शासनाच्या वतीनं आरक्षित केल्या जाणाऱ्या जागा ह्या प्रत्येक शेतकरी जो इथला लाभार्थी आहे तो अतिशय अल्पभूधारक आहे आणि अशा अन्यायकारक आरक्षणाच्यामुळे जर त्यांच्यावर कुठला अन्याय होणार असेल आरक्षणाच्या माध्यमातून त्यांना जर कोणते विकासात्मक किंवा रचनात्मक काम करताना त्यांच्या कुटुंब विस्ताराची जबाबदारी स्वीकारताना त्यांना जर कोणत्याही गोष्टीचा त्यांना लाभ मिळणार नसेल तर अशा बाबतीमध्ये हरकती नोंदवणे त्याचा निषेध करणे ह्या आम्हा सगळ्यांची प्राथमिक जबाबदारी आहे.